नमस्कार मित्रांनो, गणित भास्कर या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण या व्हिडिओ मध्ये डिटरमिनंट मेथड म्हणजे क्रॅमर्स रूल याबद्दल अभ्यास करणार आहोत। तर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण डिटरमिनंट कशाला म्हणतात हे आपण बघितलं। या व्हिडिओ मध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स डिटरमिनंट मेथडने कसे सॉल्व करावे याबद्दल अभ्यास करणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला क्रॅमर्स रूल असे नाव दिसत आहे, म्हणजे डिटरमिनंट मेथडला आपण क्रॅमर्स रूल म्हणू शकतो। का? कारण जिनेव्हा मधील स्विस मॅथमॅटिशियन क्रॅमर्स यांनी ही मेथड शोधून काढली। आणि हा जो मॅथमॅटिशियन होता याला लहानपणापासूनच गणिताची खूप आवड होती। आणि एक आश्चर्यकारक एक गोष्ट याच्याबद्दलची की त्याने 18व्या वर्षी डॉक्टरेट मिळवलेली होती, की जी खूप मेहनतीने मॅथमॅटिक्स मध्ये मिळवतात। तर अशा प्रकारची डॉक्टरेट त्याला केवळ 18 वर्षी त्याला मिळालेली होती। तर अशा मॅथमॅटिशियनने क्रॅमर्स रूल ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची पद्धत शोधून काढली, तर तिचाच आपण आज अभ्यास करणार आहोत। तर आपण इंट्रोडक्शन या व्हिडिओ मध्ये आपण हे बघितले होते की AX प्लस BY इज इक्वल टू C या इक्वेशनला आपण जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणलेलं होतं। तर आपल्याला क्रॅमर्स रूल सोडवताना दोन इक्वेशनची गरज आहे। मी सामान्यपणे याला असं लिहू शकतो, पहिलं इक्वेशन आहे A1X प्लस B1Y इज इक्वल टू C1 आणि दुसरे इक्वेशन आहे A2X प्लस B2Y इज इक्वल टू C2। हे दोन इक्वेशन्स माझ्याकडे आहेत। आपल्याला डिटरमिनंट मेथड मध्ये कसे मांडावे? आता आपण इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल मध्ये दोन व्हेरिएबलचे व्हॅल्यू काढणार आहोत। यामध्ये आहे एक्स आणि वाय, हे दोन व्हेरिएबल्स आपल्याला दिसत आहेत। आपण फक्त याचे कोइफिशियंट्स घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला एक कंडिशन देखील आहे, जर यातला A1 आणि यातला B2 या दोघांची मल्टिप्लिकेशन जर मी A2 आणि B1 या मल्टिप्लिकेशन मधून जर सबट्रॅक्ट केली तर मात्र मला ती ऑदर दॅन 0 यायला हवी। तर अशा प्रकारच्या कंडिशनवर आपण क्रॅमर्स रूल सॉल्व करू शकतो। तर आपण डिटर्मिनंट कशा पद्धतीने मांडतात ते बघूया। सर्वप्रथम एक्सचा कोइफिशियंट या ठिकाणी A1 आहे, या ठिकाणी वायचा कोइफिशियंट B1 आहे। दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोइफिशियंट A2 आहे आणि वायचा कोइफिशियंट B2 आहे। आपण जर सर्व रियल नंबर्स A1 B1 C1 A2 B2 C2 यामध्ये सर्व हे जे नंबर्स आहेत ते रियल नंबर्स आहेत, ते जर रियल नंबर्स आपण डिटर्मिनंट फॉर्म मध्ये जर लिहिले A1 B1 C1 A2 B2 C2 या अरेंजमेंट मध्ये जर मांडले तर आपण क्रॅमर्स रूल कशा पद्धतीने वापरावा ते बघूया। यामध्ये आपल्याला A1 B1 C1 हे आपल्याला रो मध्ये दिसत आहे, A2 B2 C2 हे रो मध्ये दिसत आहे, A1 A2 B1 B2 आणि C1 C2 हे आपल्याला कॉलम मध्ये दिसत आहे। तर अरेंजमेंट कशा पद्धतीने करावी? सुरुवातीला आपल्याला घ्यावा लागतो डी हा डिटर्मिनंट। आता या डी डिटर्मिनंटची अरेंजमेंट कशा पद्धतीने करतात? तर सुरुवातीला जे दोन कॉलम्स आहेत A1 A2 B1 B2 हे दोन कॉलम्स आपण घेऊ शकतो, A1 B1 A2 B2 हा आहे आपला पहिला डिटर्मिनंट। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे dx डिटर्मिनंट। आता dx डिटर्मिनंट कसा काढावा? आपल्याला माहिती की x चा कोइफिशियंट a1 आहे पहिल्या इक्वेशन मध्ये, दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट a2 आहे। आपल्याला हे दोन कोइफिशियंट आता घ्यायचे नाहीत, म्हणजे उरले कोणते? फक्त b1 b2 c1 c2। पण मात्र लिहिताना आपल्याला अरेंजमेंट अशा पद्धतीने करावी लागेल, सुरुवातीला आपल्याला C1 C2 हा कॉलम घ्यायचा आहे आणि
त्यानंतर बी वन बी टू हा कॉलम घ्यायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जर डीएक्स डिटर्मिनंट लिहायचा असेल तर आपल्याला हा जो भाग आहे तो वगळावा लागेल. ही आपण एक ट्रिक म्हणून लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर मी लिहिणार आहे डीवाय. आता हा डीवाय लिहिताना कशा पद्धतीने लिहिणार, तर डीवाय लिहिताना मला हे जे वाय चे कोइफिशियंट आहे बी वन आणि हे बी टू हे मला घेण्याची गरज नाही. मी घेणार फक्त कोणते ए वन ए टू आणि इथला सी वन सी टू, म्हणजे हा भाग मी या ठिकाणी वगळणार. ए वन ए टू सी वन सी टू. हा जो भाग आहे हा आहे माझा डिटर्मिनंट डी वाय. आता मी डी हा डिटर्मिनंट घेतला, डीएक्स हा डिटर्मिनंट घेतला आणि डी वाय डिटर्मिनंट घेतला. हे कशा पद्धतीने काढले हे व्यवस्थित एकदा लक्ष द्या. डी काढताना आपल्याला सी वन सी टू चा वापर करायची गरज नाही. आपण फक्त घेऊ शकतो ए वन ए टू बी वन बी टू. त्यानंतर डीएक्स घेताना आपल्याला इथल्या एक्सचा वापर करायची गरज नाही, फक्त आपण बी वन बी टू सी वन सी टू हे घेऊ शकतो. त्यानंतर वाय घेताना मात्र आपल्याला हे कोइफिशियंट घेण्याची गरज नाही, आपण घेणार फक्त ए वन ए टू आणि सी वन सी टू यांचा वापर करणार आणि या पद्धतीने अरेंजमेंट करणार. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहे हे आपण बघितलं होतं. म्हणजे याची व्हॅल्यू असेल ए वन बी टू मायनस ए टू बी वन. त्यानंतर याची व्हॅल्यू असेल सी वन बी टू मायनस सी टू बी वन. याची व्हॅल्यू असेल ए वन सी टू मायनस ए टू सी वन. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. पण आपला मेन उद्देश असा आहे की आपल्याला व्हॅल्यूज काढायचे आहेत एक्स आणि वायच्या, तर त्या कशा पद्धतीने काढाव्या. तर त्यासाठी आपल्याला लास्ट सोल्युशन पर्यंत यायचे आहे. जर मला एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल तर सुरुवातीला मी हे दोन इक्वेशनच्या सहाय्याने हे तीनही डिटर्मिनंट अगोदर मला सॉल्व्ह करावे लागतील आणि त्यानंतरच एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढू शकेल. तर एक्स ची व्हॅल्यू घेताना मला गरज लागेल डीएक्स या डिटर्मिनंटची आणि मी त्याला डिवाइड करेल आपला जो डी डिटर्मिनंट आहे त्याने. त्यानंतर मला वाय ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर मी घेईल डी वाय हा डिटर्मिनंट आणि त्याला डिवाइड करेल डी या डिटर्मिनंटने. हे जेव्हा मी सर्व व्यवस्थित सॉल्व्ह करेल तेव्हा मला या दोन इक्वेशन्सचं सोल्युशन मिळेल, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. म्हणजे जेव्हा आपल्याला या ठिकाणी नंबर्स दिलेले असतील तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून आपण क्रॅमर्स रूल वापरू शकतो. म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये एवढंच करायचं आहे की सुरुवातीला जे दोन इक्वेशन दिलेले असतील ते आपल्याला यासोबत कम्पेअर करावे लागतील. ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू याच्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण हे डिटर्मिनंट लिहिणार आहोत. त्यानंतर या तीनही डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणार आहोत आणि या तीनही डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण शेवटी सोल्युशन पर्यंत येणार आहोत. एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी आणि वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. अशा पद्धतीने आपण क्रॅमर्स रूल वापरून सायमल्टेनियस इक्वेशन्सचे सोल्युशन काढू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण फक्त क्रॅमर्स रूल कशाला म्हणतात हे आपण शिकलेलो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊन येणार आहोत की जेणेकरून आपल्याला एक्स आणि वाय चे व्हॅल्यू कशा पद्धतीने काढतात हे आपल्याला अभ्यासता येईल. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका एक्झाम्पल सहित. ही होती क्रॅमर्स रूल म्हणजेच डिटर्मिनंट मेथड. नमस्कार, धन्यवाद.